आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्याला पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे सुंदा करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्ये मध्ये मी शेफ पराग कानरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. अरे वा, आज एपिसोड बघणाऱ्यांची उपस्थिती जी आहे तर ती वाखाणण्याजोगी आहे. वेल नो वंडर वाय, कारण कसं आहे की मागच्या आठवड्यात आम्ही डिक्लेअर केलं होतं की आता व्हॅलेंटाईन स्पेशल एपिसोड असणार आहे आणि आय एम शुअर की ते वातावरण ऑलरेडी चालू झालेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अशी उत्सुकता असणार आहे की हा या दिवसाचा जो स्पेशल एपिसोड आहे त्याच्यामध्ये शेफ पराग काय दाखवणार आहेत. वेल कसं आहे माहिती आहे का, हा जो दिवस आहे तो जवळ यायला लागल्यानंतर ते वातावरण असं फॉर्मच होतं, तर ते वातावरण माझ्यात सुद्धा आलं आहे आणि मी त्याच फॉर्ममध्ये अशा काही 50 रेसिपीज क्रिएट केलेल्या आहेत. माझी तर एक मैत्रीण आहे, तिला तर दर फेब्रुवारी महिना आला की कोणाच्या कोणा तरी प्रेमात पडण्यास तिला मोहच होतो, म्हणजे ते असं वातावरणच असं तिची सगळं ॲटिट्यूडच चेंज होऊन जातं. वेल आय एम शुअर की आता माझ्यासारखी अनेक मुलं आहेत ज्यांना त्यांच्या व्हॅलेंटाईनला इम्प्रेस करण्यासाठी ऑलरेडी त्यांच्या डोक्यात विचार चालू आले असतील की अशी कुठली क्लुप्ती वापरावी, युक्ती वापरावी, असं कुठली स्ट्रॅटेजी वापरावी की जेणेकरून त्यांची व्हॅलेंटाईन इम्प्रेस होईल. वेल आता आपला जो मेनू जो आहे तो करायला आधी आपण पहिल्यांदा किचनकडे जाऊया. लेट मी टेल यू गाईज, the best strategy to impress your girlfriend, candlelight dinner always works. maa swata chandavaran sangten tumhala candlelight dinner is the best idea. ani jar te candlelight dinner tumhi tumcha swatacha hatani jar cook karun khayala ghatla mag tar kay immediate approval guaranteed. well ata apli pahili ji 50 recipe ji ahe ta ti kutli yeti baghu tacha sahitya kay ghetle te baghu ani krutila suruvat karu. फर्स्ट रेसिपी आपण जी करतोय इट्स अ सॅलड. तर सॅलडमध्ये आपण मस्त फ्रेश स्ट्रॉबेरीज वापरणार आहोत कारण सीझनमध्ये आहेत आणि व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल मेनूमध्ये स्ट्रॉबेरी नसणार असं होणं शक्य नाही. लेट्स स्टार्ट द रेसिपी. फ्रेश स्ट्रॉबेरीज, क्रंची क्रिस्पी आईसबर्ग लेटस, काकडी, बाल्सामिक विनेगर, ग्रीन ऑलिव्ह पिटेड बिया नसलेले ग्रीन ऑलिव्ह, लिंबाचा रस, पारमेसानची पावडर, गोळीसाळी साखर, थोडंसं ऑलिव्ह ऑइल आणि थोडंसं मीठ, दॅट्स इट. आज सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात की या ज्या स्ट्रॉबेरीज ज्या आहेत तर त्या आपण कट करून घेऊ. लवली फ्रेश स्ट्रॉबेरीज. आणि आता या ज्या स्ट्रॉबेरीज आहेत तर त्या आपण या बोलमध्ये त्याच्यावर थोडंसं मीठ, थोडंसं लिंबाचा रस आणि मस्त मॉल्ट व्हिनेगर हे जस्ट असं मिक्स करून ठेवू. म्हणजे या कापलेल्या स्ट्रॉबेरीज ज्या आहेत तर त्या मॉल्ट बाल्सामिक व्हिनेगरच्या सगळा जो आंबटपणा जो आहे सगळे फ्लेवर्स जे आहेत ते ॲब्सॉर्ब करून घेतील आणि या स्ट्रॉबेरीज चांगल्या बाल्सामिकमध्ये मॅरिनेट होतील. ही जी आपण सोललेली काकडी जी आहे तर त्याचे आपण चौकोनी तुकडे करून घेऊ. आता काकडी, स्ट्रॉबेरीज आणि लेटस हे सगळं या बोलमध्ये आपण ड्रेसिंग बरोबर मिक्स करणार आहोत, पण त्याआधी आपल्याला त्याचं ड्रेसिंग करायला लागेल. मॉल्ट व्हिनेगर, थोडी गोडीसाठी थोडीशी साखर, थोडंसं मीठ, लिंबाचा रस आणि त्यामध्ये आता आपण हे जे ऑलिव्ह ऑइल जे आहे तर ते घालून त्याला आपण चांगलं व्हिस्क करणार आहोत. असं थिन असं त्यांची बाल्सामिक ड्रेसिंग लवली. आता ड्रेसिंगमध्ये आपण सगळ्या काकड्या, मॅरिनेट केलेल्या स्ट्रॉबेरीज, लवली ग्रीन ऑलिव्ह फक्त आपण हाल्फमध्ये त्याला कट करून घालणार आहोत. फॅन्टॅस्टिक. वेल आपल्या व्हॅलेंटाईन मेनूची सुरुवात मात्र फार भन्नाट झाली आहे. नाईस
स्ट्रॉबेरी बाल्समिक पार्मेसन सॅलड, दॅट्स इट. थोडंसं असं मिक्स करून घेऊ आपण. आणि आता याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत क्रंची लेट्यूसचे तुकडे. कुठलाही लेट्यूस आपण जेव्हा घेतो त्याला आपण सुरीनी कधीच कापायचं नसतं, नाहीतर मग त्याचा क्रंचीनेस जो आहे तो थोडा कमी होतो. असं मिक्स केल्यानंतर त्याच्यावर आता आपण डस्ट करणार आहोत पार्मेसान चीज डस्ट. थोडीशी डस्ट जी आहे ती याच्यावर मिक्स करायची आणि थोडीशी डस्ट जी आहे तर ती वरनं सॅलडवरनं भुरभुरायची. म्हणजे दिसायला छान दिसतं आणि खायला लवली. सॅलड रेडी आहे, आता ते फक्त आपल्याला सर्व करायचं आहे, दॅट्स इट. या प्लेटमध्ये अशी हिरवीगार मस्त लेट्यूसची पानं, लवली पेपी सॅलड. मग त्याच्यावर जस्ट ड्रिझल ऑफ ड्रेसिंग. नाईस. थोडीशी पार्मेसन डस्ट वरना जस्ट एज अ गार्निश, दॅट्स इट. आणि मग स्ट्रॉबेरी अशी जस्ट. त्याच्यावरती थोडस लिंबू पिळा असं वाटलं तर थोडस लिंबू, दॅट्स इट. आपल्या व्हॅलेंटाईन स्पेशल मेनूचा फर्स्ट कोर्स रेडी आहे, स्ट्रॉबेरीचं सॅलड. पटकनचा रिकॅप बघून घ्या. स्ट्रॉबेरी अँड ग्रीन ऑलिव्ह सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: फ्रेश स्ट्रॉबेरीज, आईसबर्ग लेट्यूस, काकडीचे तुकडे, मॉल्ट व्हिनेगर, बिया काढलेले ग्रीन ऑलिव्ह, लिंबाचा रस, पार्मेसन चीज पावडर, साखर आणि ऑलिव्ह ऑइल. कृती: स्ट्रॉबेरीचे तुकडे करून ते बाल्सामिक व्हिनेगर मध्ये भिजवून ठेवावेत. काकडीचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. माल्ट व्हिनेगर, साखर, मीठ, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल एकजीव करून सॅलड ड्रेसिंग तयार करावं. एका बाउल मध्ये हे सॅलड ड्रेसिंग घेऊन त्यामध्ये काकडीचे तुकडे, मॅरिनेट केलेले स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि ग्रीन ऑलिव्हचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करावं. त्यावर आईसबर्ग लेट्यूसचे तुकडे आणि पार्मेसान चीज पावडर घालून सॅलड तयार करावं. एका प्लेट मध्ये आईसबर्ग लेट्यूसची पानं अरेंज करावी, त्यावर सॅलड घालावं, वरून थोडस सॅलड ड्रेसिंग आणि पार्मेसान चीज पावडर घालून डिश सर्व्ह करावी. आता आपण एक मेन कोर्सची रेसिपी बघणार आहोत जी तुम्ही राईस बरोबर किंवा ब्रेड रोल्स बरोबर खाऊ शकता. रेसिपीचं नाव आहे बार्बेक्यूड पनीर इन ऑलमंड सॉस. व्हेरी टेम्पटिंग रेसिपी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य जे आहे आधी बघून घेऊ आणि मग कृतीकडे वळूयात. इथं मी बेशमेल सॉस म्हणजे व्हाईट सॉस तयार करून घेतला आहे. पनीर, कांदा, गाजर, तुळशीची पानं, बेझिल मिळालं तर उत्तम, बदामाची प्युरे, बार्बेक्यू सॉस, मीठ, वेजिटेबल सीझनिंग, टबॅस्को सॉस, ऑलिव्ह ऑइल आणि आल लसूण पेस्ट. वेल, ॲक्च्युली कृतीकडे वळण्याच्या आधी आपण काय करूयात, एक छोटासा ब्रेक घेऊयात. स्टे ट्यून अँड कम बॅक. आम्ही सारे खवय्ये मध्ये आफ्टर अ शॉर्ट ब्रेक तुमच्या सगळ्यांचं स्वागत. वेल, आता हे जे आपण पनीर घेतलंय त्याचे आपण चौकोनी तुकडे करून घेणार आहोत. आणि याला आता आपण थोडस सीझन करून घेऊ, मॅरिनेट करून घेऊ आणि त्याला आपण ओव्हन मध्ये थोडस कुक करून घेणार आहोत. ते तुकडे सगळ्यात पहिल्यांदा आपण घालू या बोल मध्ये. त्याच्यामध्ये थोडस मीठ, इथं जे व्हेजिटेबल सीझनिंग घेतलंय म्हणजे व्हेजिटेबल स्टॉकची पावडर मिळते मार्केटमध्ये, डॅश ऑफ टबॅस्को आणि बार्बेक्यू सॉस. ते त्याला जस्ट असं कोट करेल इथपर्यंतच आपण घालायचं, जास्त घालायचं नाही. आणि त्याला आता आपण असं छान मिक्स करून घेऊ. याला आपण बार्बेक्यू सॉस लावलाय तो त्याला चांगला कोट करून घेतलाय आणि आता ओव्हन मध्ये कुक केल्यानंतर त्याला एक असा मस्त स्मोकी फ्लेवर येतो. तर आता पहिल्यांदा ओव्हन मध्ये ज्या प्लेट मध्ये आपण ठेवणार आहोत त्याला जस्ट एक थोडासा तेलाचा हात लावून घेऊ, म्हणजे आपले पनीरचे चंक्स जे आहेत खाली चिकटणार नाही. थोडस ग्रीसिंग, दॅट्स इट. आणि आता पनीरचे तुकडे. माझा ओव्हन जो आहे तो मी
200 degrees ला मी प्रीहीट करून घेतलाय, कारण त्याला हाय हीटला आपण जस्ट 1-7 मिनिटं त्याला कुक करून घेणार आहोत. कारण इन द मीन टाइम आपला सॉस वगैरे सुद्धा तयार होणार आहे, त्यामुळे लेट्स स्टिक इट इन द ओव्हन फॉर 7 मिनिट्स. वेल, आता जोपर्यंत आपलं पनीर तयार होतोय तोपर्यंत आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात. पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला थोडा बारीक चॉप केलेला कांदा आणि बारीक चॉप केलेला गाजर लागणार आहे, ते कापून घेऊ. आता आपण पॅन गरम करून घेऊ. पॅनमध्ये थोडस तेल. आता ही जी रेसिपी आपण करतोय ती थोडीशी अशी कॉन्टिनेंटल पद्धतीची म्हणता येईल, कारण त्याच्यामध्ये आपण बेशमेल सॉस म्हणजे व्हाईट सॉस वापरतोय. आता व्हाईट सॉस ज्यांना माहीत नाही कसा करायचा, पटकन त्याची एक रेसिपी सांगतो. 50 ग्रॅम म्हणजे सांगता 3 चमचे बटर, त्याच्यामध्ये 6 ते 8 चमचे मैदा असं एकत्र त्याचं क्रमलिंग करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बसेल एवढं कोमट दूध घालून त्याला कंटिन्युअसली व्हिस्क करायचं. दॅट्स युअर बेसिक बेशमेल सॉस. त्याच्यावर आता हा कांदा आपण छान परतून घेऊ. त्याच्याबरोबर जस्ट 1 पाऊंड चमचे आलं आणि लसणाची पेस्ट आणि थोडीशी पानं तुळशीची. तुळशी पानं जी आहे ती अशीच अख्खीच आपण टाकणार आहोत. आणि त्याला आता सौते करून घेऊ. आणि मग कांद्याचा रंग थोडासा चेंज झाला की त्याच्यामध्ये मग आपण गाजर घालणार आहोत आणि त्याला अजून चांगलं परतून घेणार आहोत. पण ते परतून घेताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे गाजर शिजेलसुद्धा चांगलं स्वेटसुद्धा होईल. त्या तुळशीचा जो ॲरोमा आहे का फॅन्टास्टिक आहे. वेल, कांद्याचा रंग चेंज झाला आहे, त्याच्यामध्ये आता गाजराचे डायसेस. आणि त्याला कुक करण्यासाठी थोडस पाणी. आता सॉसला आपण सीझन करूया, त्याच्यामध्ये थोडस मीठ, सगळ्या व्हेजिटेबल्सच्या स्टॉकची पावडर व्हेजिटेबल सीझनिंग, 1-2 चमचे टबॅस्को सॉस, बदामाची प्युरे. आता ही बदामाची प्युरे जी आहे ती आपण 3-4 टेबलस्पून केलेली आहे, तर त्यासाठी सांगितलं तुम्हाला 10 बदाम ब्लांच करून घ्यायला लागतील, थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यायची. आणि बेशमेल सॉस साधारणतः छोटी जी वाटी असते आपली ती भरून. आणि आता हे सगळं असं आपण छान कुक करून घेणार आहोत. लाफले, जस्ट टेस्ट करू आपण. इफ परफेक्ट सॉल्ट वगैरे. वेल, मला पर्सनली थोडस तिखट जास्त आवडतं, तर त्यामुळे याच्यामध्ये मी थोडस टबॅस्को सॉस घालणार आहे. लाफले, अजून थोडस पाणी घालून घेऊ आपण याच्यामध्ये कन्सिस्टन्सी साठी. फॅन्टॅस्टिक. आता हे सगळं जे आहे तर ते आपण सिमर करून घेणार आहोत. 1-2-3 मिनिटं त्याला उकळी असून सिमर करायचं, कारण सिमर व्हायला लागल्यानंतर लगेचच हा जो सॉस आहे तो असा थिकन व्हायला लागेल. इन द मीन टाइम मी काय करतो, ओव्हनमध्ये आय गेस आपलं पनीर जे आहे ते चांगलं कुक झालं असेल, तर त्याला आपण ओव्हनमधनं बाहेर काढून घेतो. पर्यंत लवली. आता फक्त हे जे पनीर जे आहे ते फक्त या सॉस मध्ये आपण सोडणार आहोत. वेल, आता हे थोडस सिमर होऊन थिकन झालं की दॅट्स इट, आपली डिश तयार होणार आहे. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, मी सर्व्हिंगची तयारी करतो आणि तुम्ही एक पटकन याचा रिकॅप बघा. बारबेक्यूड पनीर इन आमंड सॉस बनवण्यासाठी लागणारा साहित्य: व्हाईट सॉस, पनीर, कांदा, गाजर, तुळशीची पानं, बदामाचा प्युरे, बारबेक्यू सॉस, मीठ, व्हेजिटेबल सीझनिंग, टोबॅस्को सॉस, ऑलिव्ह ऑइल आणि आला लसूण पेस्ट. कृती: पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. एका बाउल मध्ये तुकडे घालून त्यावर मीठ, व्हेजिटेबल सीझनिंग पावडर, टोबॅस्को सॉस आणि बारबेक्यू सॉस घालून
पनीरचे तुकडे मॅरिनेट होऊ द्यावेत. बेकिंग डिशला ग्रीसिंग करून त्यावर पनीरचे तुकडे ठेवावे. 200 डिग्रीला अवन प्री हीट करून त्यामध्ये पनीरचे तुकडे ग्रिल करून घ्यावेत. कांदा आणि गाजर बारीक चिरून घ्यावं. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट आणि तुळशीची पानं घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये बारीक चिरलेलं गाजर आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये मीठ, व्हेजिटेबल सीझनिंग, टोबॅस्को सॉस, बदामाचा प्युरे आणि व्हाईट सॉस घालून सॉस शिजवून घ्यावा. या सॉस मध्ये ग्रिल केलेले पनीरचे तुकडे घालावेत आणि डिश सर्व्ह करावी. सॅलड तयार आहे, मेनकोस तयार आहे, आता वेळ आली एक डिझर्ट करण्याची. त्याची इन्ग्रेडियंट जी आहे, आय जस्ट ग्रॅब दोज. इन द मीन टाइम तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या, कम बॅक सून. आम्ही सारे खवय्येमध्ये आफ्टर शॉर्ट ब्रेक तुमच्या सगळ्यांचं स्वागत. वेळ आता आपण डिझर्ट करणार आहोत, व्हॅलेंटाईन स्पेशल डिझर्ट. तर त्यासाठी लागणार साहित्य जे आहे ते बघू अँड देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण क्रीम व्हिप करून घेतलंय, व्हिपिंग क्रीमची पावडर, त्याच्यामध्ये थोडंसं गार पाणी, जस्ट कीप इट फॉर अ वाईल. आणि नंतर त्याला चांगलं बीट करून त्याला आपण असं व्हिप करून घेतलंय. काळी द्राक्ष, संत्र, एगलेस वनला स्पॉन्ज. इथं आपण घेतला स्ट्रॉबेरीज, बदाम, पुदिन्याची पानं, चेरीज आणि फ्रेश किवी. वेल, सगळं असं एक्झॉटिक दिसतंय नाही, कारण माझा मूडच असा काही आशिकाना झाला आहे, कारण आपण डेझर्ट करतो एका स्पेशल ओकेजनसाठी. वेल, लेट्स स्टार्ट. खूप सिम्पल डेझर्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यायला लागणार नाही आहेत. आता जो वनला एगलेस स्पॉन्ज आहे, तर त्याचे आपण लेअरमध्ये त्याला फक्त कट करून घेऊ. वरचा जो लेअर आहे तो फक्त ट्रिम ऑफ करणार होता आपण. आता आपण या केकचे असे तुकडे करून घेतल्यानंतर काय करूयात की जी फ्रुट्स जी आहेत तर ती सगळी आपण स्लाइस करून घेऊ. युजली आपण जेव्हा पेस्ट्रीज वगैरे करतो तर पेस्ट्रीज करताना आपण त्याच्यामध्ये शुगर सिरप वापरतो किंवा गातो जेव्हा करताना. पण आता आपण हे डिझर्ट म्हणून करतोय, आपण एक पेस्ट्री म्हणून करत नाही आहोत. तर याच्यावर खायला द्यायला आपण व्हॅनिलाचा स्कूप देणार आहोत किंवा एक छान व्हॅनिला कस्टर्ड देणार आहोत. तर त्यामुळे जास्त याला मॉइस्ट न करता फक्त फ्रेश फ्रुट्समधलं जो काही मॉइश्चर आहे तर तेच युटिलाइज करणार आहोत आपण. आता ज्या स्ट्रॉबेरीज ज्या आहेत त्या अशा स्लाइस करून घेऊ आपण. मग आता याची द्राक्ष आहेत तर ती सुद्धा अशी स्लाइस करून घेऊ. सीडलेस ब्लॅक ग्रेप्स, लवली किवी आणि असे पण बारीक बारीक तुकडे. लवली, आपले फ्रुट्स तयार आहेत. क्रीम ऑलरेडी आपण व्हिप करून घेतलंय. तर आता चालू करूयात आपलं डिझर्ट बनवायला. आता हा जो स्पॉन्ज जो आहे तर त्याचं तुम्ही इधर रम बॉल्स वगैरे करू शकता किंवा तुमच्या डिझर्ट्समध्ये तुम्हाला काही डेकोरेशन्स करायचे असतील तर त्याच्यासाठी वापरू शकता. आपल्याला फक्त हा पार्ट वापरायचा आहे. आता हा जो कट झालेला भाग आहे तर तो आपण सगळ्यात खाली ठेवूयात. पण तो खाली ठेवल्यानंतर सरकू नये म्हणून खाली थोडंसं एक क्रीम मी तो त्याला असा फिक्स बसेल आणि याच्यावर क्रीम. हे जे क्रीम आहे ते असं चांगलं सगळीकडे असं छान असं पसरून घ्यायचं. असा इव्हन लेअर आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण लेअर देणार आहोत तो या ब्युटिफुल किवी स्लायसेसचा. जी किवीचे स्लायसेस जे आहेत या लेअरमध्ये टाकलेत त्या लेअरमध्ये आपण हे संत्र्याचे काप घालणार आहोत. आणि याच्यावर आता हा दुसरा लेअर जो आहे तर तो आपण असा प्रेस करून बसवू, म्हणजे सगळे फ्रूट्स जे आहेत तर त्या क्रीममध्ये खाली स्टिक होतील आणि वरचा स्पॉन्ज जो आहे तो याच्यावरनं निघणार नाही. परत एक लेअर क्रीमचा. काळे जे ग्रेप्स आहेत त्या स्लायसेस घालू आणि मग माय फेवरेट स्ट्रॉबेरीज. आता हे सगळे मस्त एक्झॉटिक फ्रुट्स असे स्टफ केल्यानंतर त्याच्यावर असा केकचा आणि क्रीमचा लेअर दिल्यानंतर तुम्हीच सांगा हे वाईट लागणार आहे का? ऍब्सोल्युटली नॉट. त्या साईडनी फक्त जे बाहेर आलेलं क्रीम आहे ते जस्ट असं वाईप आउट करून घ्यायचं. शॉर्ट केक जो आहे तो रेडी आहे. पण आता याच्यावर प्रोसेस थांबलेलं नाही आहे, कारण हा जो केक जो आहे शॉर्ट केक तर त्याला आपण
थोडा वेळ रेफ्रिजरेट करणार आहोत, म्हणजे फ्रुट्स, हे क्रीम आणि हा स्पॉन्ज एकमेकांशी चांगला चिकटेल. दॅट्स इट. आता आपल्याला हा जो शॉर्ट केक आहे तो आता फ्रीजरमध्ये ठेवायला लागणार एक 7 मिनिटं. तोपर्यंत मी काय करतो की सर्व्ह करण्याची तयारी करून घेतो आणि तुम्ही याचा पटकन रिकॅप बघून घ्या. स्ट्रॉबेरी अँड किवी डेझर्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: व्हिप्ड क्रीम, काळी द्राक्ष, संत्र, व्हॅनिला स्पॉन्ज केक, स्ट्रॉबेरीज, बदामाचे तुकडे, पुदिन्याची पानं, चेरीज आणि किवीज. कृती: व्हॅनिला स्पॉन्ज केकचे 3 लेअर्स कापून घ्यावेत, स्ट्रॉबेरीज, काळी द्राक्ष आणि किवीजचे तुकडे करून घ्यावेत, संत्र्याच्या फोडी करून घ्याव्यात. एका प्लेटला खाली थोडस क्रीम लावून त्यावर व्हॅनिला स्पॉन्ज केकचा 1 लेअर ठेवावा. त्या लेअरवर व्हिप क्रीम व्यवस्थित पसरून घ्यावं. त्यावर किवीजचे तुकडे आणि संत्र्याच्या फोडी ठेवाव्यात. त्यावर स्पॉन्ज केकची दुसरी स्लाइस ठेवावी. त्यावर व्हिप क्रीम पसरून घ्यावं. काळी द्राक्ष आणि स्ट्रॉबेरीजचे तुकडे त्यावर अरेंज करावे. त्यावर केकचा उरलेला लेअर ठेवावा. सगळीकडून व्हिप क्रीम लावून घ्यावं आणि केक थोड्या वेळासाठी फ्रीज मध्ये ठेवावा. हे डेझर्ट व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर सर्व्ह करावं. Nothing's gonna change my love for you. You gonna know my love, how much I love you. Well, अशी सगळी गाणी जी आहेत ती अशी बॅकग्राऊंडला असून देत. कारण काय, अशा मस्त मस्त रेसिपी जर बनवायच्या असतील तर त्या माहोलमध्ये इन्वॉल्व्ह होणं खूप आवश्यक आहे आणि आय गॅरंटी यू त्यामुळे तुमच्या रेसिपीज सुद्धा छान बनतील. वेल, आय एम शुअर की तुम्ही सगळ्याचे रिकॅप पाहिले आहेत आणि तुम्ही अशा रेसिपीज ज्या आहेत त्या नीट उतरवून घेतल्या आहेत. 4 दिवस आधी तुम्हाला रेसिपीज दाखवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला याची प्रॅक्टिस मिळावी. यू शुड बी परफेक्ट आणि तुम्हाला कोणाला तरी इम्प्रेस करायचं आहे, राईट? सो यू शुड बी परफेक्ट. वेल, करून बघा रेसिपीज, कारण हे आता चांगले चांगले पदार्थ माझ्या समोर आहेत, त्यामुळे आय रिअली कांट होल्ड इट एनी मोर, कारण मला खरंच भूक लागली. सो सी यू नेक्स्ट वीक. टिल देन मस्त खा, स्वस्थ राहा. आज तुम्ही कोणत्या कोणत्या डिशेस दाखवणार? आज मी 2 डिशेस दाखवणार आहे तुम्हाला. पहिली डिशेस आहे ती स्टफिंग वांग, स्टफ्ड वांगी, हा, आणि दुसरी आहे ती लसूण आणि भात, याचं फ्राय केलेली शेव. लसूण आणि भाताची फ्राय केलेली शेव.